महादई यात्रा पावर्ड बाय MSK बिल्डर्स पणजी, को स्पॉन्सर्ड पीकॉक फार्म अडवाई सत्तरी। महादई यात्रेची सुरुवात केल्यानंतर आम्ही सर्वात आधी कुठं पोचलो तर कणकुंबी ह्या गावात, कर्नाटक म्हणजे गोव्याची सीमा ओलांडून चोरला घाट काढून आपण एक गाव जिथं पोचतो आणि तो महादईच्या विषयाच्या संदर्भात महत्त्वाचा असा गाव, तो म्हणजे कणकुंबी गाव। कणकुंबी गावातच कळसा आणि मलप्रभा ह्या दोन नद्यांचा उगम होतो आणि ह्या नद्या इथून प्रवाहित होतात। ह्या नद्या कुठून प्रवाहित होतात हे आपण पाहणार आहोतच। त्याचप्रमाणे ह्या गावात आपण जाणार आहोत। इथलं जे प्रसिद्ध असं माऊलीचं देवस्थान आहे, त्या माऊलीच्या देवस्थानाला आपण भेट देणार आहोत आणि कणकुंबी हा जो महादई ह्या एकूण सर्व प्रकरणाचा म्हणजे विषयाचा, कळसा असेल, भंडोरा असेल, याचा जो गाभा आहे तो हा कणकुंबी गाव आहे। याचं कारण म्हणजे मी जसं आधी सांगितलं, कळसा आणि मलप्रभा ह्या दोन नद्यांचा उगम जो आहे तो इथून होतो, त्यामुळे हा गाव ह्या सर्व विषयात अतिशय महत्त्वाचा आहे। आणि आपण आता या गावात जाणार आहोत, इथल्या लोकांची बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि इथली परिस्थिती जी आहे ही कशी महादईच्या विषयाला संदर्भित आहे हे देखील आपण इथं पाहणार आहोत आणि तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवणार आहोत। चला तर पाहूया कणकुंबी इथलं माऊलीचं देवस्थान, त्याचप्रमाणे कळसा आणि मलप्रभा या दोन नद्यांचा उगम आणि एकंदर महादईच्या बाबतीत, या प्रकरणाच्या बाबतीत, कळसा असेल, भंडोरा असेल, ह्या दोन धरणांच्या बाबतीत इथल्या स्थानिकांची त्यांचं काय मत आहे ते सुद्धा जाणून घेण्याचा आपण इथे प्रयत्न करणार आहोत। आता हे जे मंदिर आहे ना, हे कुठचं, कसलं मंदिर? हे माऊली मंदिर आहे। हे माऊली प्राचीन काळच्या पासूनचे मंदिर आहे। इथून मलप्रभा नदी उगम पावलेली आहे। ही मलप्रभा नदी उगम इथून पाहून बळगुरकोट त्यासाठी तिकडे गेलेली आहे। ही 12 वर्षानंतर कुंभराशीमध्ये आल्यानंतर भागीरथी येते। ते भागीरथी आल्यानंतर इथं तळीमध्ये पांढरं शुभ्र पाणी तीर्थसारखं येतं आहे। इथं खाली येतं आहे रामेश्वर मंदिरला येतं आहे आणि हे मग खाली होतं। मग त्यानंतर आम्ही 12 वर्षांनी मोठी जत्रा भरतो। तिकडचे 4 पालख्या येतात इथं भेटावी करायला। ते 12 वर्षांनी यंदा आहे, यंदा 12 फेब्रुवारीला यंदा जत्रा आहे। एक दसऱ्यामध्ये या तुम्ही सगळेजण, मग तुम्हाला सगळं माहिती सगळं पडेल। एक जागृत देवस्थान, एक जागृत देवस्थान आहे। गोव्यावरून वगैरे लोक, गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक,
सगळ्याकडनं लोक फार येतात. तिची जी कोणकोण स्थानिक राहत नाही ते सगळे येतात. म्हणजे खूप गर्दी, खूप गर्दी असतात. किती दिवस चालते जत्रा? किती, 4-5 दिवस अगोदर जात होते. आता काय लोकसंख्या जास्त वाढल्या कारणाने जास्त दिवस वाढले सांगायला येत नाही. महादई यात्रा महादई यात्रा. माऊली देवस्थान जे आहे, हे माऊली देवस्थान प्रसिद्ध आहे. ती 12 वर्षांनी इथे जी जत्रा भरते त्यासाठी. आता ही जत्रा का भरते, या जत्रेचं वैशिष्ट्य काय, हे आपण इथले जे स्थानिक आहेत त्यांच्याकडनं आपण विचारूया. त्यांना काय ह्या जत्रेची खासियत आहे ते आपल्याला ते सांगतील. किद्या खातीर जत्रा जाता ही 12 वर्षांनी? किती जाता 12 वर्षां? म्हणजे 12 वर्षां तीर्थ येता. तीर्थाचो मतलब म्हणजे देव जात्रा. तीर्थ येले की जात्रा करूकच जाई असे आहात त्यांचे. खूप तीर्थ येतात. तीर्थ येतात लिंगाच्या देवळाकडे. नितो आणि इथं येतात. ते लिंगाचं देऊळ असा एक, त्या देवळातल्या नितो येतात. इथल्यान येतात चिगुळ्याक मेन असा एक. चिगुळ्याक येतात तीर्थ. चिकुळीचं तीर्थ येले की सगळे गावकार जमतात आणि मग त्याचा निर्णय घेतात आणि जत्रा करतात. म्हणजे पहिली हंगा तीर्थ येतात. तीर्थ येतात म्हणजे किती जाता नेमके? तीर्थ धोये यासारखे येतात. नो पाणी म्हणजे पाण्याचा रंग धवो धवो जाता. आता असं तसं असं ना, असं ना, धोयो जाता, फुल धवो जाता, धवो जाता. त्या लागून मग ते निर्णय घेऊन मग ते जत्रा करतात सगळे. दोन्ही घेऊन चिगुळा आणि हे पंच बसतात आणि मग निर्णय घेतात केन्ना जत्रा करपाची करपाची. आता त्या दिसा मिटिंग झाली सगळ्या गावाक जमले आणि मिटिंग इथं झाली आणि आता 18 फेब्रुवारीच्या चालू जत्रा. आणि तीर्थ केन्ना येऊन गेले? झाले आता 2-4 महिने झाले. 2-4 महिने झाले. सो मधी कोविडाक लागून जत्रा बंद असं? बंद. त्याकात लागून लेट दवरली आता जत्रा. त्याकात लागून बंद दवरली. म्हणजे या जत्रेचे महत्व म्हणजे हे तीर्थ. हंगा येतात ते तीर्थ येतात म्हणजे जत्रा 12 वर्षात येतात. ते तीर्थ येतात न. सो पहिली म्हणजे 12 वर्षांनी सारखे तीर्थ येतात म्हणजे ती 12 वर्षांनी जत्रा जातात. आता कशी म्हटलं, एका लागून नंतर लेट झालो. येले 12 वर्षांनी खरं ते कोविड लागून बंद झाले. परत एकदा येले म्हणजे आता जसं त्यांनी सांगितलं की या माऊली देवस्थानाची ही जी इथे तळी आहे आणि मागे एक देऊळ आहे रामेश्वराचं, तिथं एक तळी आहे आणि ही दुसरी तळी आहे. इथं दर 12 वर्षांनी तीर्थ येतं. म्हणजे पाण्या रंग जो पाण्याचा आहे तो पांढरा शुभ्र होतो आणि त्यालाच लोक इथं मानतात की ते तीर्थ आलं. आणि त्यानंतर तीर्थ आल्यानंतर ही कणकुंबी आणि आजूबाजूच्या गावांची बैठक होते, जे मुख्य गावकरी आहेत त्यांची. आणि त्यानंतर जत्रा कधी करावी त्याप्रमाणे यंदा 8 फेब्रुवारीला ही जत्रा आहे ती सुरू होणार आहे. आणि तसा निर्णय आता गावकऱ्यांनी घेतलेला आहे. माझे नाव रघुनाथ दळवी. माऊली देवस्थानाचा अध्यक्ष. सांगा. हय, आमची जत्रा दोन भागात असा. एक भाग एक गणेश मंदिराची प्रतिष्ठापना आणि गावात आम्ही 4-5 मंदिरं बांधलाय त्यांचे कळसारोहण असा. आणि 9 तारखेक एक लघुरुद्र म्हणून एक शांती होम असा. म्हणजे 8, 9, 10 तारखेक भव्य मिरवणूक पाषाणाची, 9 तारखेक तो होम असा हंगा, आणि 10 तारखेक गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना. हे एक भाग झालो. दुसरो जो व्हडलो भाग असा ह्यो कणकुंबी पुरती मर्यादित राहिलो. दुसरो असा तो सगळ्या गावचो असा. ते कर्नाटकातले असत, महाराष्ट्रातले असत आणि गोव्यातले असत. आमचे झरमे परिये ती कनेक्टेड असा. आणि ती जत्रा 12 तारखेच्यान सुरू. 12, 13, 14 त्यांच्यो त्यो महाराष्ट्रातल्यान माऊली येतल्यो. मागीर हंगा चिगुळे म्हणून गाव असा, ती माऊली येतली आणि आमची माऊली अशी करून ती 1-3 दीस व्हडली जत्रा भरतली. आता 14 वर्सांनी ती भरता. 12 वर्सांनी भरपाची असली, ते कोविडाक लागून 2 वर्सां गेली ती. आता भरता.
पळया. पहिली देऊळ कशा आल्या पहिली ना? हे देऊळ नाही आमच्या सादले सरान पोंड्याचे सरा खबरचा. हे जीर्ण झाले, टोटली जीर्ण झाले. हां, मागे ते आम्ही ते नवीन बांधले. नवीन म्हणजे ते मॉडिफिकेशन करून, पण बेसिक स्ट्रक्चर असा नाही, तो तसंच दौरला आहे. कारण ते अजंटाचे हे असा लेन भीतर वचून पहिले नाही, ती लेन असा आणि खूप पुरातन ते. मग ते आम्ही बेसिक स्ट्रक्चर तसे दौरून थोडे मॉडिफाय केले, मॉडिफाय केले आणि यांचे हे सुरू झाले, कळसा कॅनल वर्क सुरू झाले. सुरू जाऊन त्याला खूप नवीन बांधून सुद्धा त्याला खूप क्रॅक डेव्हलप झाले. मग ते आम्ही ते थोडे पैसे घालून आता ते थोडे रिपेअर करून घेतलाय. तसे खूप पुरातन देऊळ आहे. सो आता या देवळाच्या सकयल्यान नाला गेला. आम्ही आता उभे असा नाही, त्याच्या सकयल्यान 30 मीटर असे 60 मीटर टोटल 30-30 मीटर आणि सकलही 30 मीटर असे वडले दोन कॅनल गेल्यात. वडले असे सकळ आम्ही उभे राहिल्यात नाही, तिथल्यान कॅनल गेला आणि हंगासून एक कॅनल गेला वडले सकल. ते जेव्हा कॅनलाचे बांधकाम चालू झाले त्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, या परिसराचे नुकसान झाले. आम्ही बॉल मारलो त्यावेळेक, सरांना बॉल मारलो, लोकांनी बॉल मारलं, कारण आमची ताकद तिथली वडली ना. कर्नाटक खबर असा नाही, त्यांच्याने थोडीशी दादागिरी करून ते हे केले. हे आम्ही त्यांना अपोज केलेले, हे अंडरग्राऊंड करपाचं त्यांचं प्लॅन आशिल्लो, कित्याक देवळात त्रास नका म्हणून. आणि ते मल्टी डिझाईन म्हणून एक कॉन्ट्रॅक्टर असलो त्याला दिले, ते फेल झाले त्यांचे. ते कित्याक तर भितरल्यान टनेल टाईप मारपाचे असले, मागीर ते फेल झाले. कित्याक सगळे चारही सायडीन उदक येऊक स्टार्ट झाले, फेल झाले. फेल झाल्यावर मागीर त्यांनी ओपन केले. ओपन केल्यावर मागीर आमकां खूप त्रास झाला. एक वरी जवळजवळ हे ओपन उरले आणि सकल कितले खोल असे रावले. मागीर लोकांनी तर आपोज केलेलं, पण त्यांची मशनरी हे ते आणि दुसरे किती आले खबर असा, दुसऱ्यान त्याला अल्टरनेटिव्ह ना, ते क्लोज करून हे करपाचेच पडले. ओके म्हटले. पण आमका त्यांच्यानी थोडे हेल्प केली, म्हणजे हे रिपेरी बिपेरी करून मासे हे करून दिले, पण आमका जाय असले तसे करूक ना, आजही करूक ना त्यांच्यानी. हा वचून त्यांना हे करीत असता पण ना. कणकुंबी म्हटल्या उपरांत एक गोयचो संबंध खूप हांगा येता. हांगाचो संबंध गोयात खूप येता. सगळे आमचे रिलेशन, कल्चर, लँग्वेज, बाकी सगळे असतात नाही, ते गोयचे आता सत्तरीत असा. आणि पहिली म्हाका दिसता सर वतना तुमकां सांगतलो, हे गाव सत्तरीत 70 गावांच्या त्याच्यात कणकुंबी आशिले न्ही सर. हा पहिले कणकुंबी ते सगळं गोयाचोच भाग असा. किती झाले खबर असा, ते ब्रिटिश पोर्तुगीज आणि ते बाहेर उरले नाही, त्याचे बाहेरच उरले. आता कळसाचे परत एक मोठं हे सुरू झालं. सुरू झालाय, हा सुरू झालाय. आता ते पळूया आता किती सुरू झालंय, म्हणजे आता गोयाचे किती स्टँड असा ते पळोवपाक जाय न्ही. बट हांगासरले स्थानिक लोक जे असा पळय, त्यांची किती असा पाप, स्थानिक लोकांचो तितलो वडलो आवाज ना. कित्याक खबर असा, कितें वडले उलयले न्ही, पोलीस फोर्स येता, त्यांच्या हातीत वडली मशिनरी असा, व्हरता तेंकां तापयता, हे करता ते करता. त्याच्या पलीकडेन किती करतले हांगा सांग खेड्यातले. गोयात अशीच परिस्थिती असा. आता 70 कळले बॉळ मारपी असता, बॉळ मारणे ना असे ना, त्यांकाय गाळी करता. कारण किती आता गाळी मारले धरले वरून पोलिसांनी नेऊन भीतर उडयले, म्हणून त्याका लागून लोक भिता. पण हांगासरल्या लोकांकूय ते हे नाका. हांगासरल्या लोकांकी ह्या कॅनलचो 5 पैशाचो फायदो ना. हे उदक जे घेऊन वता नाही ते कणकुंबी काय ना. त्यांना हा सांगलेली ही आमची सगळी स्थिती, बाद स्थिती ही सगळी कळले न्ही. इथल्यान आता त्यांनी सगळे अक्वायर करून घेऊन गेलाय, आमकां ते उदक ना. म्हणजे तुम पहिले किती असेल बाबा, हंगा आम्ही सगळे भाजी बिजी सगळे रोवताले. आम्ही माझे पुढे आमचे एका डिस्पमेंट. ओके ओके कळले न्ही. सो ही सगळी भाजी ती आशिली न्ही. पहिले आम्ही किती केले खबर असा, हंगा भात कापले की थोडे भाजी बिजी किती तरी रोयताले. आता उदकच ना थंय. त्यांना सांगलेले हंगा एक कितले तरी 2-3 बोरवेल जाय म्हणून. काय ना प्रॉमिस करता पण हे ना, म्हणजे ऍक्शन काय ना. म्हणजे स्थानिक हंगासरले, म्हणजे आम्ही फक्त गोवा कर्नाटक हो वाद सुद्धा कडेक दौरलो, कित्याक तसो वाद लोकांमधी नाचतो. कारण आमचे नाते जे हा गोवा, गोवा कणकुंबी नाते लागीचे असतात, खूप लागीचे गोवा कणकुंबी खूप. हे ह्यो इश्यू जरी बाजूक ठेवले नाही,
तरी बाकीचे इश्यू खूप असत नाही. आणि ह्या लोकांनी गोव्याक अपोज केलो असे नाही, फुल हिस्ट्री खबर असा. पण किती झाले आता ह्याच्यात आमचं वीक पॉईंट सांगता. मंदिर एक मुखार आयले, मंदिरात असे असे झाले, मंदिराकडले आता ते रिपेरी करून घेऊपासाठी जरी त्यांना थोडे हे करपाचे लागले नाही, त्यांच्यानी सांगले ना तुमच्या आम्ही हे करून देता, नवीन बांधून देता, हे करून देता. तुमची म्हणजे तुमची मच्छी कोंडी कशी झाली? करेक्ट, राईट, बरोबर, राईट, बरोबर. कोंडी पण तुम्ही आता जसे सांगता ते पळत झाल्यावर तुमकाय याचो कायच फायदा ना, वयल्या नुकसान हा. म्हणजे तुम्ही पहिले तुमका उदक फायदो ह्या दोन्ही कॅनलचो आमका कायच फायदो ना. कणकुंबी काय फायदो ना, आणि खानापूर तालुक्यात काही काय फायदो ना. कणकुंबी लिव्ह साईड किती तर वडले हंगा फ्लो जाण आता मुखार जे हंगा ती मलप्रभा नदी खानापुराक पावतली न्ही, त्या लोकांक किती तरी काय फायदो असा. आमचे 2 किलोमीटर आता वडले शेत असा थंय. हा आता हे नदीचो प्रभाव वाढलो नाही, आमकां थंय भितर वचपाकय मेळचे कशे वतले, फुलय ना काय ना काय ना. सो हे कॅनल सकयल्यान घातलं ते खंय पर्यंत असा अंडरग्राऊंड? आता ती हे दिसता पळय ती शेड दिसता, ती शेड कोणाची खबर असा? सावकार म्हणून एक फोंड्याचो एक असा म्हण तिचे हे असा त्याचे एक फार्म असा थंय माधव सहकार. माधव सहकारी, माधव सहकार्याचे ते थंय ते बाहेर पडलाय. कॅनल बाहेर बाहेर पडला, वडले दोनही कॅनल थंय बाहेर चालल्यात. कळले नाही आता किती आलाय खबर असा? आता न्हयच्या दोनही सायडीन जी आता लोकांची शेती असली न्ही, ती शेती गेली बरे. ह्यांच्यानी आणि एक सांगपाचे म्हटल्या, नुकसान भरपाई जी लँड एक्विजिशनात नुकसान भरपाई जी मेळपाक जी असली ती मेळना. कितली नुकसान भरपाई म्हणजे ते शेत असा, ते झाड दिसता पळय ते मुखार, आमकां कितले दिले खबर असा त्यांनी? 2000 रुपये दिले. कितलो जागो गेलो तुमचो? जागो म्हाका दिसता एक 3-4 गादे म्हणजे म्हाका दिसता एक 5-6 गुंठे गेले असतले. फक्त 2000 रुपये त्यांचे व्हॅल्युएशन कसे झाले पळय त्यावेळेक, केन्नाची गोष्ट ही 2006 म्हणजे 90 पासून सुरू झाले त्यांचे सर्वे. 2006 हे सगळे बोवाळ सुरू झाले. आमकां फायदो ना बाबा ह्या कॅनलचो, आमकां फायदो ना आणि खानापूर तालुक्याकय फायदो ना. फायदो असा कोणाक खबर असा? मुखार ते मागीर ते हुबळी धारवाड नवलतील तर बागलकोटाक ना ते वसबे, हुबळी धारवाड त्यांचे हुबळी आणि धारवाड, हुबळी धारवाड आणि नवलकुंद त्या सायडीक त्यांचा थोडा फायदो जातलो त्यांना. अशी ही परिस्थिती आहे तुमची सुद्धा? स्थानिक परिस्थिती, स्थानिकाची परिस्थिती फार खूप बिकट असा, काहीच फायदो ना. लाईट ना, उदकाचा फायदो ना, कसलो फॅसिलिटी ना, काय ना. तर नावा पुरते गाव कर्नाटकात नोकरी करपाक आमकां गोयात येवपाक जाय. जवळ जवळ हांगाचे नाच म्हटल्या प्रत्येक घरातले एक दोन भुरगे गोयात. बेळगाव वचना नोकरी मेळना, महाराष्ट्रात वचना थंय नोकरी ना, थंय मागीर ते हॉटेलात आणि खंय दुकानात त्याच्यात राहून आपले ते हे करता. हे कोणी पळयला, हे कोण पळयना? कर्नाटक गव्हर्नमेंट बाबा ते गाव कर्नाटकात असा, थंय कितीतरी बाबा त्या भुरग्याक नोकरी लावपाक जो आणि किती धंदो घालून दिवपाक जो हे दिवपाचे. आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटची खूप हॅरॅशमेंट असा, फॉरेस्ट डिपार्टमेंटची इतली हॅरॅशमेंट असा. बारीक बारीक किती तरी हाडले लोकांक खूप सतायता ते. हा खूप फावटी सांगलाय त्यांना, आता जत्रा असा म्हणून आम्ही थोडे ते हे हाडले वाशे वचत त्यांना, त्यांच्यानी हे केले असे तसे असे तसे. खबर लोक नी, लोक साधे भोळे, आवाज उठवपी नी. मासो कोणीतरी सरकारी अधिकारी पोलीस बिलीस येऊन तापयलो की ते थंडले, भिता ते लोक. किती असा थोडं बोळ मारपाक, भिता लोक, हे सगळे लोक भिता. आणि त्यावेळेस काय किती आले खबर असा? सरान थोडे ट्राय केलो करा, गोवा गव्हर्नमेंटान तरी किती केले कणकुंबीक बाबा मासे आधार दिवपाक जे असे केले ना, केलेत ना. हवय थोडे त्यावेळेक म्हटलेले बाबा गोयान जर ना, गोयान जर आमकां आधार दिवक त्यावेळेक म्हटले ना, तुम्ही आमच्या फाटल्यान उभे रावा, तुम्ही जरी कर्नाटकात असले तरी आमच्या फाटल्यान उभे रावा, तुम्ही आपोज करा असे म्हटलेले तर किती तरी जाता असले न्ही. गोयान किती केलं ना सर, आपलं येऊन हंगा एव्हरी डे येऊन सगळ्यांची इंटरव्ह्यू घेऊन दिले करा, किती असा खबर असा? म्हणजे ज्याप्रमाणे तुमकां पाठबळ गोयचे सुद्धा मिळवूक जाय
ते सुद्धा तुमच्याकडे काय उलवप जाऊ ना, काय कोण येऊ ना, त्यांना मंत्री येऊ ना, कितल्या पावटी आम्ही वचून सांगले त्यांना, हां माझी एक बस तरी सुरू करा बाबा, इतले लोक येऊन आता जवळजवळ 15-20 आता गावं असत, एक बस सुरू करा कदंबा कणकुंबी ते पणजी, नटल्या कणकुंबी ते मडगाव, त्यांना ना बाकीची थोडी थोडी फायनान्शियल थोडी येईल बाबा, चला बाबा हे गोव्याचे श्रद्धा असतान असा आहे का ना, आता पळ झरमे परिये बाकीचो 70 भाग व्हेरी क्लोज कनेक्टेड असा, त्यांच्याशिवाय आम्ही कसल्याच धार्मिक विधी करूक मिळणार, माझ्या पेक्षा सर तुमकां खूप सांगतलो, आणि आता हे गोव्याचेच असल्यासारखे असं, पण गोव्या गव्हर्नमेंटान केन्ना तरी बाबा वचून ते बाबा त्या देवस्थानाक आम्ही आर्थिक मदत करपाक जी किंवा त्या भुरग्यांक किती तरी करपाक जी असे ना, न्ही कर्नाटक तर करपीत न्ही, कारण परत एक त्याच्यात दुसरो इश्यू आयलो बॉर्डर डिस्प्यूट, महाराष्ट्रान गव्हर्नमेंटान म्हाका एकदा 5 लाख रुपये दिले आणि परत 5 लाख रुपये दिले चिप फंडातल्या, महाराष्ट्र विलासराव देशमुख असले मुख्यमंत्री पहिली, 2 पावटी हांव अप्लाय केले, दोनही पावटी पहिले 5 लाख रुपये दिले, 5 लाख दिले, राणे साहेब आयलो 5 पैसे दिले ना, प्रताप सिंग राणे आयलो त्याकाच हाडलेले उद्घाटनाक, उद्घाटनाक त्याकाच हाडलेले, त्यांनी जे सगळे उद्घाटन केले, नाही स्ट्रेट उलयता म्हाका काय ना, आय हॅव टू टॉक, हां कित्याक तर हे आणि लपवा छपी करपाची गरज ना, दिस इज व्हॉट कोणी दिले, हे झाले मग कोणार आम्ही हे करपाचे, गोवा गव्हर्नमेंटाचो आमकां आधार ना, कर्नाटक गव्हर्नमेंटाचो आमकां आधार ना, तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटान त्यांनी दिले कित्याक खबर असा, वेगळ्या पद्धतीन एक बॉर्डर डिस्प्यूट एरिया असा, बॅकवर्ड एरिया असा, त्यांना कोण आधार करणी ना म्हटल्यावर त्यांच्यानी विचारले आणि त्यांचे एक वेगळे डिपार्टमेंटात असा सामान्य म्हणजे बॉर्डर वरती कोण राहता नाही त्यांना एक मदत करपासाठी वेगळे त्यांचे डिपार्टमेंट, म्हणजे सध्या अशी परिस्थिती तुमची झाली की तुम्ही सारखे भुजकळ्यान पडलेले आहात, ह्यासाठी गोव्यात ना कर्नाटकात ना आणि महाराष्ट्रात सगळ्याच बाबतीत, सगळ्याच बाबतीत त्यातून हो एक प्रश्न निर्माण झाला, हो प्रश्न निर्माण झाला, वडलो प्रश्न निर्माण झाला, बरे बाबा ते उदक घेऊन वता नाही तुम्ही, आमकां आतां बाकीच्यो सगळ्यो गांवांतल्या लोकांक टेक्निकल ते कितें आडायता कशें ते सगळे तितले हे ना, पण अरे हंगासून तुम्ही इतले वडले उदक व्हरता ह्या लोकांचे किती, एक 2-3 बोरवेल किंवा एक बंधारो बांधून दिवपाचो आणि किती तरी दिवपाचे, तसे कायच ना, किंवा आता ही सगळी लँड अक्वायर केलाय न्ही तुम्ही, त्या भुरग्याक किंवा लँड तुमची अक्वायर केलाय म्हणून त्यांना एक गव्हर्नमेंट जॉब दिवपाचो कोणाचे काम आहे, आता तिराळी त्यासाठी महाराष्ट्राचो व्हडलो डॅम झालाय खबर आसा, थंय ज्यांची ज्यांची जागो ते गव्हर्नमेंटान अक्वायर केले ते प्रत्येक घरात एक एक त्यांनी नोकरी दिली गव्हर्नमेंट, त्याच डिपार्टमेंटाक इरिगेशन डिपार्टमेंटान नोकरी दिली पाटबंधारे खात्यान, हांगा खंय हे करता ते, हे कोणी करपाचे, हे गव्हर्नमेंटान म्हणजे सगळे MLA आणि मिनिस्टर लोकांनी मसले हे करपाचे न्ही, त्यांच्यानी ते सगळे उचलून धरपाक जाय, धरले ना ते, आणि आम्ही किती करतलो, आमकां कितीतरी सांगू गेल्या मागीर त्याचे वेगळे अर्थ काढता, तो त्याका सपोर्ट करता, तो त्याका सपोर्ट करता, ॲक्च्युली कोणाक सपोर्ट करता ते शेवटी ते अल्टिमेटली देवीक खबर असता, पण असं जाता नाही राजकारणात, तुम्ही एक बरी गजल हांगा सर महत्वाची उलयली की कोणाक सपोर्ट करता हे देवीक खबर असा, हा देवीक खबर असा न्ही, आणि सांगपाची मागीर आणि किती करतलो, आता हेका लागून आमकां थोडे पैसे मेळपाचे असले म्हणून आम्ही ते गव्हर्नमेंटाक कर्नाटक गव्हर्नमेंटाक ही नुकसान झाली ताका लागून आमकां त्यांनी तर दिता अजून दिवपाचे असा पैसे, तर पळोवया केन्ना दिता ते, पण तसो आमकां ह्या कॅनलाचो तसो कणकुंबीक आणि एकंदर खानापूर तालुक्यात तसो व्हडलो फायदो ना। महादेव यात्रा महादेव यात्रा
हा ज्या वाठारान आता उभो असा तो वाठार असा कणकुंबी, आणि ह्यो ज्यो दोन न्हंयो दिसता तितूंतली ही जी असा एक नैसर्गीक नाला जो असा तो पारवट गावान उगम पावता, आणि पारवटच्यान मागीर तो नालो हांगाच्यान कळसा नालो येतालो. दोनूय नाले एकत्र जावन मागीर अशेच ह्या मार्गातल्यान फुडें वयताले. फुडें मागीर तेका मान, वुळण, कणकुंबी ह्या सगळ्या वाठारांतले पारवट ह्या वाठारांतले उदक आसा ते मेळटाले, आनी पुराय उदक मागीर सुल्ला न्हंय आनी कळसाचो संगम जातालो, आनी मागीर 12 जाणांच्या दिशेन वयताले. आतां पुराय हें उदक जें आसा तिचो नैसर्गीक प्रवाह जो गोंय वाटेन वचोंक जाय आसलो तो तेंच्यांनी हांगासर जे आसा तो भराव घातलेलो. त्या शिवाय तेंच्यांनी हांगासर एक व्हडलो म्हणजे खड्डो कसो मारला, आणि त्या खड्ड्याक मारलेल्या कारणान पावसान जे उदक गोंय वाटेन वचोंक जाय आसलें ते उलटें उदक कर्नाटका वाटेन वयता. हो पुराय जो आसा हो ओपन कट कालवो आसा. हो ओपन कट कालवो जो आसा तो जवळ जवळ 1.5 किलोमीटर लांबायचो आसा, आणि फुडें मागीर तेका एक तेंच्यांनी अंडरग्राउंड कॅनल घातलेलो आसा. तो अंडरग्राउंड कॅनलातल्या माध्यमातल्यान हे उदक आसा ते मलप्रभेच्या पात्रान वयता. आम्ही जर त्या अर्धान 3.5 किलोमीटर गेले जाल्यार आमकां ते दिश्टी पडटा. पुराय ह्या सगळ्या कळसाचो तेंच्यांनी विध्वंस केल्लेलो आसा, तेचे ही परिस्थिती आसा. हे उदक आता पयलींच्या दिसांनी ह्याच म्हयन्यान जर येयले जाल्यार हांगासर ही न्हंय आसा ती प्रवाहित जातली, आणि गोंयांक तेचे उदक मेळटा. म्हणजे भाई हो मेन पॉइंट आसा, जंय जे कर्नाटकान हे उदक जे सकयल वचपाचे आता अशे ते तेंच्यांनी अशे रिव्हर्स केला कर्नाटकाच्या वाटेन, आणि हो फुडें ओपन कॅनल आसा, आणि मागीर तो अंडरग्राउंड कॅनल. अंडरग्राउंड कॅनल जवळजवळ 3.5 किलोमीटर आसा, आणि जे माऊलीचे देऊळ आसा त्याच्या पोनान आता तुमकां कशें दिसता की थंय कांयच ना अशें दिसता. थंय त्या मंदिराचे सभा मंडप आसलो, तो सभा मंडप कोसळून पडलो. पुराय वाठारातले जे मलप्रभेचे पात्र आसा ते नष्ट झाले, आणि मलप्रभा जी आसा ती मलप्रभेचे अस्तित्व आमकां थंय पळोवपाक मेळना. तो जो आमकां मलप्रभेचो उगम जो दिसता आपले जे तळे जे आसा ते तळे सुद्दा नष्ट झाले, ते आता परते बांधून तेंच्यांनी दिलेले आसा. त्या शिवाय तेंचो एक जो पवित्र घाट आसा ज्या परिसरान 12 वर्सांनी म्हणजे अजून ती 14 वर्सांनी जात्रा भरतली, तर तो जो वाठार आसा तर तो सुद्दा पवित्र असा घाट असा तो उद्ध्वस्त झालेला असा. त्याचे बांधकाम आता ते चालू असा, बेगबेग करीत असा ते. म्हणजे व आता ओपन मागीर अंडरग्राउंड खूप सगळं होतं. आमकां जे माऊलीच्या अध्यक्षान जी माहिती दिली, सो असो हांगा माऊलीच्या देवळा कडल्यान फुडें मागीर मलप्रभेन हे उदक सोडलं. हय हय, तसो सगळो हे असा कालवे असा अंडरग्राउंड आणि ओपन कट कालवे असा. सो आता हो भाई प्रवाह हांगा फुडें स्टॉप झालो न्हू, आणि आम्ही कळसा जो पयलो प्रवाह त्या मागीर हो प्रवाह बंद झाला पर्यंत ते उदक खंयचे थोडेशे उदक असा ते उदक कणकुंबीच्या काही जंगल वाठारातले असा. मान, हुळंद आणि पारवड असे जे 3-4 गाव असा त्या 3-4 गावातले जे थंय जे ल्हान ल्हान झरे असा ते एकटा येऊन त्याचे पाणी आमकां ते पळोवपाक मेळ. सो तुम्ही ओदर जे म्हणताले की पहिली 12 जणांचा धबधबो चड आसलो प्रवाहित मोठ्या प्रमाणात, तो कमी झालो त्याचे कारण मुख्य हेच कारण असा. कारण ह्या सगळ्या प्रचंड प्रमाणान हो जो नालो असलो हो पॅरिनियल नाला, तो नालो उगम पावतालो रामेश्वरा कडेन, आणि मागे त्याचे उदक असा ते उदक परत हांगा आंब्याचो हरल म्हणून असा. ते दोन्ही एकठांय जाताले, आणि मागीर पारवटचो जो हरल असा तो एकठांय जाताले, आणि मागीर हे सगळे उदक असा ते मोठ्या प्रमाणान वयताले. हांगा एकठांय जाताले हय हय, हो संगम, हो संगम त्याचो. सो तो सध्या संगमच त्यांच्यानी डायव्हर्ट केला. हय, तो गोयचो गोयच्या वाटेंचे उदक बंद केलं. हय हय, तर आम्ही पाहिलं इथं की हाच तो पॉइंट आहे जिथं जसं आता राजन सरांनी बहिणी सांगितलं की कशा प्रकारे ह्या इथून हे दोन संगम जे आहेत इथे होत होते, आणि हा प्रवाह खाली जात होता पाण्याचा, पण तो कर्नाटकानं इथं प्रवाह पुढचा बंद केलेला आहे, आणि कणकुंबी इथेच हा प्रवाह त्यांनी उलट्या दिशेनं मगाशी जसं माऊली मंदिराच्या अध्यक्षांनी सांगितलं तिथून जो खाली अंडरग्राउंड कॅनल दोन मोठमोठी पाईप घालून तो पुन्हा मलप्रभेच्या मलप्रभेत सोडलेला आहे त्या त्या बाजूला. त्यामुळे असं अशा तऱ्हेनं मोठ्या प्रमाणात कर्नाटकनं हे इथं काम केलेलं आहे. एक प्रकारचा विध्वंस त्यांनी त्यावेळी केला जो आम्हाला स्वतः माऊली देवस्थानच्या अध्यक्षांनी सुद्धा सांगितलं. तर हेच ते पाणी आहे जे कर्नाटकनं इथं वळवलेलं आहे मलप्रभेत.